अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग इथं भारतीय हद्देमध्ये घुसून एक जुनी भिंत पाडण्याचा चिनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडलेला आहे. ही दृश्य झी मीडियाला सूत्रांकडून मिळाली आहेत. त्यांच्या सत्यतेची ग्वाही देता येत नसली तरी यातून चीनची मगरुरी मात्र समोर आलेली आहे. गस्त घालत असताना भारतीय सैनिकांना भिंत तोडत असलेले हे चीनचे सैनिक दिसले. आपल्या जवानांनी हटकल्यानंतर त्यांची घाबरगुंडी उडाली. चिनी ड्रॅगनच्या दादागिरीला आपल्या जावा सैनिकांनी दणका दिला आणि मग हे चिनी सैनिक चर्चेच्या मागे लागले. कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सुप्रीम कोर्टानं काल महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 1993 ते 2010 या कालावधीत युपीए सरकारच्या राजवटीत झालेलं 218 कोळसा खाणीचं वाटप बेकायदेशीर होतं असा निकाल कोर्टानं दिला आहे. कोळसा खाण वाटप करताना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवण्यात आले. मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन करून मनमानी पद्धतीनं वाटप करण्यात आलं. स्क्रीनिंग कमिटीच्या 36 बैठकांमध्ये देण्यात आलेले निर्णय बेकायदेशीर होते असे ताशेरे कोर्टानं ओढलेत. सध्या तरी कोर्टानं हे कोळसा खाण वाटप रद्द केलेलं नाही. देशहिताचा हा निर्णय आहे असंही ते म्हणाले. शिर्डीचे श्री साईबाबा हे देव नव्हतेच, त्यामुळे हिंदूंनी त्यांची पूजा करू नये असा प्रस्ताव धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळब उडाली आहे. छत्तीसगडमधील कवर्धा इथं गेल्या 2 दिवसांपासून 19वी धर्मसंसद भरली आहे. अशोक आणि मनुष्य मित्रा या श्री साईबाबाच्या दोघा भक्तांनी या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला. द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी साईबाबांच्या विरोधात मोहीम उघडल्याचा आरोप या दोघा भक्तांनी केला आहे. मोदी सरकार सत्तेत येऊन आज 3 महिने पूर्ण होत आहेत, त्यामुळे मोदी आज योजना आयोगाच्या जागी कोणती योजना आखावी याविषयी विचारमंथन करणार आहेत. आज 11 वाजता यशवंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपची बिहार विधानसभा पोटनिवडणुकीत पिछेहाट झाली आहे. 10 पैकी केवळ 4 जागा जिंकण्यात भाजपला यश आलं आहे, तर आरजेडी आणि जेडीयू युतीनं 6 जागा जिंकल्या आहेत. 10 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत लालूंचा आरजेडी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूनं भाजपला रोखण्यासाठी युती केली होती. बिहारमध्ये नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या युतीला मिळालेल्या यशामुळेच एकच जल्लोष साजरा केला जातोय. पोटनिवडणुकीतील या यशामुळे मोदी लाट बिहारमध्ये तर ओसरली असंच चित्र दिसतंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचा दौरा केला. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी 44 पेक्षा अधिक जागांची हाक दिली. यावेळी त्यांनी विस्थापितांच्या कॅम्पलाही भेट देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 1947 तसंच 1965 आणि 1971 युद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली. भाजप नेहमीच तुमच्या बरोबर होता असा विश्वास त्यांनी दिला. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याच्या मुद्द्यावरून जम्मू काश्मीरच्या विधानसभेत गदारोळ झाला. विधानसभेत बलवंत मंकोटी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यानंतर विधानसभेत गोंधळ झाला. जबरदस्तीनं धर्मपरिवर्तन करणारा शूटर तारा शहादेव याला अटक होण्याची शक्यता आहे. रकीबुल आणि त्यांच्या आईविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. धर्मपरिवर्तनाच्या विरोधात रांचीमध्ये जोरदार हंगामा झाला. व्हीएचपी कार्यकर्त्यांनी दुकानं बंद केली तर पोलिसांनी 100 लोकांना अटक केली आहे. दिल्लीत पुन्हा गँगरेपनं हादरलेली आहे. नेपाळमध्ये राहणाऱ्या एका तरुणीला धोक्यानं घरात बोलवून तिच्यावरती 5 लोकांनी बलात्कार केला आहे. पोलिसांनी 2 नराधमांना अटक केली असून 3 जण फरार आहे. एसएल ग्रुपचे चेअरमन सुभाष चंद्र यांनी मुंबईत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. वांद्रे कुर्ला संकुलामधल्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये लालूंना भरती करण्यात आलेला आहे. रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना नियमित तपासणीसाठी इथे आणलं गेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.